तर लग्न एकदा होतं, प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही असा खोचक टोला संजय राऊत यांनी नार्वेकरांना लगावला. लग्नासारखीच घटना ही एकदा दिलेली असते असं म्हणत राऊतांवर नार्वेकर यांनीही पलटवार केला. तर आदित्य ठाकरेंचं लग्न होईल तेव्हा मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागेल असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय. हे का नाही दिलं, ते का नाही दिलं, अहो तुम्हाला सगळं दाखवलंय ना स्क्रीनवर, काल पाहिलं ना, प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे. सर्वोच्च न्यायालयात त्या इलेक्शन कमिशन समोर आहे. घटना कुठे आहे काय? 1999 घटना इलेक्शन कमिशनला आहे. त्यांना मला सांगायचं, आपण वकील आहात, देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत, दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय ते ठरवावं. बघा, लग्न एकदा होतं, प्रत्येक ॲनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी करतोय. जेव्हा कधी त्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल, पुरुषाशी किंवा महिलेशी मी विचारणार नाही, पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं. आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे. तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेस त्याचे सगळ्याचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का?